उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात, सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था. सरकारी सुवर्णरोखे योजनेअंतर्गत रोख्यांच्या विक्रीच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात. सीआयच्या वतीनं पुण्यात झालं गुड गव्हर्नन्स या विषयावर आधारित चर्चासत्र. राजकारणात होणारे बदल, त्या सहभागाबाबत तरुणांचा दृष्टिकोन, हा या चर्चासत्राचा विषय. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा आज 83वा स्मृती दिन, त्यानिमित्त देशभर पाळला जातो आहे बलिदान दिवस. आज साजरा होतोय मराठी भाषा दिवस. राज्यभरात विविध कार्यक्रम, तर पुण्यात मगर कॉलेजमध्ये झालं कवी संमेलन. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणालीत लोकाधिकार मंचाकडून येत्या 1 मार्चला नागपुरात निदर्शनं. कोल्हापुरातल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र क्षेत्रातल्या पत्की हॉस्पिटल रिसर्च फाउंडेशन आणि डीवाय पाटील विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय शरीरशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल. कृषी प्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज, शरद पवार यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरूच राहणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, मुदतवाढीसाठी केंद्र सरकारकडे विनंती. मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर पहाटे मालगाडी घसरली, सुरुवातीला वाहतूक झाली होती ठप्प, आता हळूहळू येते पूर्वपदावर. विंटेज कार फिएस्टा कार्यक्रमात दुर्मिळ वाहनांचा सहभाग, 1930 रोल्स रॉइसला पारितोषिक. अमेरिकेत भारतीय अभियंत्याच्या हत्येचे तीव्र पडसाद, कठोर कारवाई करण्याची अपेक्षा भारताकडून व्यक्त. भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकाला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक. नाशिकची मोनिका अथरे ठरली दिल्ली मॅरेथॉनची विजेती. दक्षिण गुजरात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पूर्व वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकणात उष्णतेची लाट.